साधारणपणे 250 वर्षांपेक्षा जास्ती देवी या इथे प्रकट झालेली आहे. एक सावकार होते जे पेशव्यांच्याकडे सावकारी करत होते, त्यांचं नाव दुर्लभ शेठ. तर हे दुर्लभ शेठ पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. दररोज देवीला नवीन साडी नेसवली जाते, 6 वार साडी. नमस्कार. गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या खास मालिकेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, सेनापती बापट रस्त्यावरून प्रवास करत असताना चतुःशृंगी मंदिराच्या कमानीकडे लक्ष गेलं नसेल तर नवलच. खरं तर नवरात्रीच्या काळामध्ये ते तर भाविकांची रीग असतेच, पण इतर दिवशीसुद्धा भाविकांची इथं बऱ्यापैकी गर्दी असते. पुण्याच्या वायव्यस असणाऱ्या या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे, इथल्या देवीला चतुःशृंगी असं नाव कधी पडलं आणि कसं पडलं, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या गोष्ट पुण्याच्या भागातून जाणून घेऊयात. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. नमस्कार, मी नंदकुमार यशवंत अंगळ, चतुःशृंगी देवीचा पुजारी आणि चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष याने आता या तुमच्याशी संवाद साधला. आता आपण ज्या मंदिरात आपण इथे आहोत, ही इथे जी देवी आपल्याला इथे दिसते, ही देवी इथे कशी प्रकट झाली याच्या संदर्भात एक मस्त छान रंजक इतिहास आहे. तो असा आहे की पेशवेकालीन एक सावकार होते जे पेशव्यांच्याकडे सावकारी करत होते, त्यांचं नाव दुर्लभ शेठ. तर हे दुर्लभ शेठ पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे आणि त्यांची स्वतःची एक टांगसळ होती त्या काळी, आणि ते नाणी पाडायचा व्यवसाय करत होते. त्या काळी त्यांनी चतुःशृंगी रुपयाचं नाणं तिथे पाडलेलं होतं. तर त्याच्यामागचा इतिहास असा आहे की ते वणीच्या सप्तशृंगी देवीचे परम भक्त होते. आणि त्या काळी म्हणजे साधारणपणे 300 वर्षापूर्वी तुम्ही विचार करा की ते पुण्याहून सप्तशृंगी गडावर म्हणजे 253 किलोमीटर अधिक 50 म्हणजे साधारण 300 किलोमीटर प्रवास करून देवीची सेवा करायला गडावर जायचे. पण कालांतराने त्यांना वृद्धापकाळामुळे देवीच्या दर्शनाला आणि देवीची सेवा करायला एवढा मोठा प्रवास करून जाणं शक्य होईल तेव्हा त्यांना भयंकर दुःख झालं आणि त्यांना अतिशय वाईट वाटलं की आता माझ्या हातून देवीची सेवा कशी घडेल. तर देवीने त्यांची भक्ती बघितली आणि त्यांच्या भक्तीला देवीने समर्पकरित्या सांगितलं की जर तू माझ्या दारी येऊ शकत नाहीस तर मी तुझ्या दारी येते. चतुःशृंगीची ही जी वास्तू आहे या इथे पुण्याच्या वायव्य दिशेच्या डोंगरावरती तू तिथे उत्खनन कर, ही सांकेतिक जागा देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, आणि तिथे तू उत्खनन कर, तिथे तुला माझी तांदळा स्वरूप मूर्ती सापडेल आणि तीच मी आहे, त्याचा तू इथे पूजा आणि त्याची सेवा कर. मग देवीने सांगितलेल्या जागी जेव्हा त्यांनी उत्खनन केलं तर या छोट्याशा गुहेत त्यांना ही देवी जी आता आपण बघतोय ही देवीची मूर्ती इथे सापडली. आणि ही देवीची जी मूर्ती आहे ही तांदळा स्वरूप मूर्ती आहे. तांदळा म्हणजे देवीचा फक्त मुखवटा. आणि जर आपण बघितलं तर सप्तशृंगी देवी सुद्धा एका बाजूला कललेली आहे आणि ही देवी पण इथे एका बाजूला कलली आहे. आणि दोन्हीचं साधर्म्य असं आहे की सप्तशृंगी गडावरती चैत्र पौर्णिमेचं नवरात्र जोरात तिथे साजरं केलं जातं. त्याच दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच देवी इथे प्रकट झालेली आहे. आणि ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जी देवी प्रकट झालेली आहे ते साल आहे 1765. म्हणजे साधारणपणे 250 वर्षांपेक्षा जास्ती देवी या इथे प्रकट झालेली आहे. आणि ही देवी स्वतःहून प्रकट झाली, ती स्वयंभू आहे. ही मूर्ती कुठल्याही माणसाने बनवलेली नाही. जशी सप्तशृंगी देवी जी आहे त्याचं नाव सप्तशृंग आहे. सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे
ज्या डोंगरावरती देवी वसली त्याचं शिखर जर आपण तिकडे गेलो तर सात डोंगरांच्या मध्ये ती देवी तिथे वसलेली आहे. त्याच पद्धतीने आपली ही देवी चतुश्रृंगी आहे. चतु म्हणजे चार आणि शृंग म्हणजे डोंगराचं शिखर. तर आपण जर ह्याची एरियल फोटोग्राफी केली तर आपल्याला वरून असं दिसेल ही देवी बरोबर चार डोंगरांच्या मध्ये प्रकट झालेली आहे आणि त्याप्रमाणे या इथे त्या देवीचं मंदिर उभं राहिलंय. देवीच्या पूजा अर्चेचा रोजचा जो दिनक्रम जो आहे तो आपण सकाळी 6:30 मंदिर उघडलं जातं. 7:30 ते 8:15 दरम्यान देवीची षोडशोपचार पूजेनी सुरुवात होते. षोडशोपचार पूजा होते, मग पंचोपचार पूजा होते, मग देवीचा अभिषेक सुरू होतो. देवीचा अभिषेक सुरू होताना सुरुवातीला गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक होतो, मग पुरुष सूक्ताचा अभिषेक केला जातो, मग स्त्री सूक्ताचा अभिषेक केला जातो, मग रुद्रा अभिषेक केला जातो. रुद्राचा अभिषेक हा पूर्ण अभिषेक झाल्यानंतर साधारण 9 ते 9:15 सुमारास देवीला साडी नेसवली जाते. दररोज देवीला नवीन साडी नेसवली जाते. 6 वार साडी, काठापदराची साडी नेसवली जाते आणि सालंकृत देवीची पूजा केली जाते. ज्याच्यात देवीचे सगळे आभूषण किंवा देवीचे सगळे जे दागिने आहेत ते त्या त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही देवीच्या अंगावर घालतो. मग देवीला फुलांनी सजवतो आणि अशा पद्धतीने देवीची सालंकृत पूजा सकाळी होते. आपण जे आता देवी इथे तुम्हाला जे देवीचं रूप दिसतंय, सजलेलं सुंदर रूप दिसतंय, हे जे सुंदर रूप सजलंय हे देवीच्या आभूषणांमुळे सजलेलं आहे. तर देवीला आता आपण आज साधारणपणे 1.5 किलो सोन्याचा मुकुट घातलेला आहे जो आपण नेहमी नवरात्र उत्सवामध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर देवीच्या गळ्यामध्ये जो मोठा हार आहे तो 1 किलो वजनाचा हार आहे, तोही पूर्ण सोन्याचा आहे. हे असे जे मोठे आणि महत्वाचे जे दागिने आहेत हे देवीच्या उत्सवाच्या काळामध्ये आपण इथे देवीच्या अंगावर घालतो. याच्या व्यतिरिक्त देवीच्या गळ्यामध्ये ठुशी घातलेली आहे, बाकीचे दागिने घातलेली आहे, देवीच्या गळ्यामध्ये बोरमाळ घातलेली आहे. हे पारंपरिक दागिने पण आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त देवीच्या गळ्यामध्ये हिऱ्याचं मंगळसूत्र आहे. त्याच्यानंतर देवीला हिऱ्याची नथ घातलेली आहे आणि देवीचा जो मळवट आहे, कुंकू जिथे आपण त्याला मळवट म्हणतात, त्या मळवटामध्ये अनकट डायमंडची बिंदी आपण देवीला आज लावलेली आहे. तर हे सगळे जे मुख्य दागिने आहेत हे आपण साधारणपणे नवरात्रामध्ये आपण इथे घालतो. सप्तशृंगीला 2 नवरात्र साजरी केली जातात. एक चैत्र महिन्यातलं नवरात्र चैत्र पौर्णिमाचं आणि एक अश्विन पौर्णिमेचं जे ऑक्टोबर महिन्यात येतं. पण चतुश्रृंगीला इथे पद्धत अशी आहे की अश्विन पौर्णिमेचं नवरात्र इथे साजरं केलं जातं जेव्हा दसऱ्याच्या दिवशी देवीची मोठी पालखी निघते. आणि दुसरं म्हणजे आमची अंगळ घराण्याची कुलदेवता आहे शाकंभरी. तर शाकंभरी देवीचं नवरात्र आमच्यातर्फे इथे आम्ही साजरं करतो ह्याच देवळामध्ये, जे पौष पौर्णिमेला पौष महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये असत. अशी ही 2 नवरात्र या इथे साजरी केली. दुपारच्या वेळेस पुजाऱ्याच्या घरून देवीतला नैवेद्य येतो आणि रात्री देवीची पुन्हा सायन आरती होते. रात्री 8 वाजता दररोज रात्री 8 वाजता. त्याच्या आधी देवीच्या आरतीच्या आधी अर्धा तास साधारणपणे संध्याकाळची पंचोपचार पूजा केली जाते ज्याच्यामध्ये श्री सुप्तांनी अभिषेक केला जातो आणि मग देवीची 108 नामावली अष्टनामावली यांनी कुंकुम अर्चना केली जाते आणि मग देवीची आरती होते. हा रोजचा दिनक्रम आहे. आपण आता जे देवीचा जो मळवट बघतो आहोत तो देवीचा जो मळवट आहे हा प्युअर हळदीनी बनवलेला आहे. म्हणजे शुद्ध हळदीपासून हे कुंकू तयार केलेले असतं. याच्यामध्ये कुठलीही केमिकल नाही, काही नाही, त्यामुळे ते चिकट नसतं, ते भुसभुशीत असतं. आणि त्याच्यामध्ये आपण अत्तराचं थोडं पाणी आणि साधं पाणी मिक्स करून हाताने दररोज तो देवीच्या मळवटाला आकार दिला जातो. साधारणपणे 1 ते 2 रुपयाचं जे नाणं असतं त्या आकाराचा मळवट आपण देवीला लावतो आणि त्याच्या खाली हळदीचा मळवट पण लावला जातो. ती पण प्युअर हळद आहे, शुद्ध हळदीपासून ते बनवलेलं असतं. कारण जर केमिकल पासून बनवलेलं कुंकू किंवा हळद खूप चिकट चिकट असतं,
जे नॉर्मल ह्याच्यामध्ये वापरलं जातं लोकांकडून, पण या इथे तसं चालत नाही. कारण देवीचा जो मुखवटा आहे त्याला शेंदूर लावलेला असतो आणि त्या तिथे त्याच्यावर कुठली केमिकल रिॲक्शन होऊ नये याची आम्ही काळजी घेतो, म्हणून ह्या पद्धतीचं कुंकू तिथे वापरलं. देवीच्या मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या नजरेस पहिल्यांदा जे पडतं ते देवीच्या सगळे संपूर्ण मंदिरामध्ये उभ्या केलेल्या चांदीच्या कमानी. देवीच्या हे ह्या चतुश्रृंगी देवीचं वैशिष्ट्य आहे मंदिराचं, की ह्या मंदिरामध्ये साधारणपणे गाभाऱ्यामध्ये दोन, गाभाऱ्याच्या सुरुवातीला एक तीन, त्याच्या बाहेर जो आहे चार, आणि सभा मंडपाच्या इथे दोन, अशा एकूण सहा महिरपी चांदीच्या या इथे बनवलेल्या आहेत. आणि ह्या साधारणपणे या सगळ्या चांदीच्या ज्या महिरपी बनवल्या आहेत याला साधारणपणे 500 किलोच्या आसपास चांदीचा वापर केलेला आहे. अंगळ घराण्यातला मी एक अंगळांचा एक वंशज आहे, जे माझे साधारणपणे 5वी पिढी आम्ही देवीची सेवा करतो. दस्तगीर गोसावी यांच्याकडे देवीची सेवा करायचं काम दुर्लभ शेठनी दिलं, तर त्याच्यानंतर दस्तगीर गोसावींनी हे मंदिर अंगळ घराण्याकडे दिलं आणि मागील जवळजवळ 150 वर्षापेक्षा जास्त वर्षांपासून अंगळ घराण्यातील पुरुष किंवा अंगळ घराणे संपूर्ण घराणं देवीची सेवा करते, जी अव्याहतपणे सुरू आहे. मी सुहास प्रभाकर अंगळ, विश्वस्त श्री चतुर्गी देवी देवस्थान. आमच्या इथं काही सण साजरे केले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने नवरात्र उत्सव आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करतो. तो अश्विन प्रतिपदेला सुरुवात होते त्याची, ते दसऱ्यापर्यंत चालू असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी दुकानं वगैरे देत असतो आणि भक्तांसाठी पाण्याची प्रसादाची मोफत सोय केलेली असते. त्यात डॉक्टरांचा पण समावेश असतो, कोणाला काही झालं तर लगेच डॉक्टरांची सोय केलेली असते. अग्निशमन दलाच्या गाड्या असतात आणि त्याच्यानंतर आमचा दसऱ्याला समारोप असतो, त्या दिवशी छबेना निघतो आणि खाली आल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि तो छबेना पुणे विद्यापीठ गेटच्या चौकात आम्ही सोन्या लुटीचा कार्यक्रम केला जातो आपटीच्या पानांचा. तिथं सीमोल्लंघन होतं आणि तिथून परत ढोल लेझिम सकट आमची छबेना परत येतो. त्याच्यामध्ये वाघ्या मुरली ढोल ताशीम हे पूर्वीप्रमाणे सगळं चालू आहे. आणि दुसरा सण म्हणजे चैत्र पौर्णिमा, हा आमचा देवीचा प्रगट दिन आहे. त्या देवी महापूजा केली जाते, वेगवेगळे स्टॉल दिले जातात आणि तो प्रामुख्याने उत्सव साजरा केला जातो. दुसरा म्हणजे गुढीपाडवा, तिथं पण महापूजा आणि देवीच्या पारंपरिक वेशाने महापूजा केलेली जाते. दिवाळी पण पाडव्याच्या दिवशी पण सगळं वेशभूषा साडी वगैरे नेसून महापूजा केली जाते. हे प्रामुख्याने सण आम्ही देवस्थानमध्ये करत असतो. नमस्कार. महाराष्ट्रात असणाऱ्या 3.5 शक्तिपीठांपैकी म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूरगड आणि अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी वणीचं, त्याचं जे प्रतिरूप असलेलं म्हणजे हे जे देवस्थान चतुर्शृंगी देवस्थान, हे चार डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे ह्याला चतुर्शृंगी देवस्थान असे म्हणतात. सध्या असलेलं मंदिर हे साधारणतः 125 वर्षापूर्वीचं बांधकाम असल्यामुळे सध्या देवस्थानमध्ये जीर्णोद्धारचं काम सुरू आहे. त्या संदर्भामध्ये भाविक आणि दर्शनार्थी लोकांना पाण्याचा पिण्याचा प्रश्न किंवा इतर गोष्टी, नवरात्रात असणाऱ्या गर्दीसाठी त्याचा कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आत्ता सध्याला हे जे काम चालू आहे त्याच्यामध्ये आत्ता जो असणारा सभामंडप आहे तो त्याच्यापेक्षा दुप्पट होणार आहे. आणि त्याचं काम सध्या सुरू असून तरी सर्व भक्तांनी सढळ हाताने देवीच्या जीर्णोद्धाराच्यासाठी मदत करावी अशी विनंती. मित्रांनो, चतुश्रृंगी मंदिराचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात गोष्ट पुण्याच्या पुढच्या भागात एका नवीन जागेचा.